मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य पार पडलं. तुम्हाला तर माहीत असेल, काल रात्री 10:30 सर्व वोटिंग लाईन बंद झाल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला वोट नाही करू शकत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वाधिक वोटिंग जिंकून कोण टॉपला आहे आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे. तर मित्रांनो, गेल्या काही आठवड्यात सतत नॉमिनेशनमध्ये येऊन टॉपला असणारा पहिला कंटेस्टंट आहे तुमच्या सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका ज्योतिबा म्हणजेच विशाल निकम. हो मित्रांनो, विशाल निकम या आठवड्यात सुद्धा सेफ झाला आहे. तर मित्रांनो, या आठवड्यातला सेफ झालेला पुढचा कंटेस्टंट आहे तुमच्या सर्वांची लाडकी, कोल्हापूरचा ठसका म्हणजेच सोनाली पाटील. हो मित्रांनो, सोनाली पहिले 3 दिवस डेंजर झोनमध्ये होती, पण प्रेक्षकांनी भरभरून वोट करून तिला नंबर 2 आणलं आहे. तर मित्रांनो, या आठवड्यातील तिसरा सेफ कंटेस्टंट आहे तो म्हणजे मुंबईची मुलगी, रॉडीज फेम मिनल शहा. मित्रांनो, आपला चौथा कंटेस्टंट आहे तो काही दिवसांपूर्वी 2 होता, पण त्याच्या सततच्या ॲग्रेशनमुळे आणि सतत भांडणं करण्यामुळे तो 4 आला आहे. तो कंटेस्टंट म्हणजे स्प्लिटविला विनर जय दुधाने. तर मित्रांनो, आपला 5 कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये आहे, ती म्हणजे तृप्तीताई देसाई. हो मित्रांनो, तृप्तीताई देसाईला खूप कमी वोट पडले आहेत, त्यामुळे ती घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतंय, कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.